नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामू मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. बाहेर गाड्यांवर अथवा हॉटेलमध्ये गरमागरम वडापाव, पोहे किंवा कोणतेही खाद्यपदार्थ आता खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वर्तमानपत्राच्या कागदामधून देता येणार नाहीये. कारण वर्तमानपत्र छपाई करताना वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये आरोग्यासाठी घातक असं केमिकल असतं. ज्यावेळी ते केमिकल जर कुठल्याही पदार्थात मिसळलं तर लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुण्यात देखील याबाबत निर्णय घेतलाय. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 5 ऑगस्ट 2011 पासून लागू करण्यात आला. सदर कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस आणि निर्भेळ अन्न उपलब्ध करून देणे हा आहे. या नियमानुसार आता गरम खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळल्यास त्या पेपरची शाई विरघळते व ती पदार्थाला लागून पोटात जाते, असं अन्न आणि औषध प्रशासनाचं म्हणणं आहे. दरम्यान वृत्तपत्रामध्ये अन्न पदार्थ पॅकिंग त्वरित बंद करावे, अन्यथा आपणाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असं सांगण्यात आलंय. दरम्यान अनेकदा लोकांमार्फत बाहेरून नाश्ता मागवला जातो, त्यावेळी अन्न व्यावसायिक हे वडापाव, पोहे यासारखे अन्न पदार्थ वर्तमानपत्रामध्ये बांधून देतात, त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्रामध्ये घातक अशी शाई वापरली जाते, त्यामुळे या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आलाय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.